नमस्कार मंडळी, मनीषेस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषेस किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. चला रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण रवा आणि पोहे यूज करून एक नाश्ता तयार करणार आहोत. एकदम वेगळा असा नाश्ता आहे, पाहू शकता तुम्ही, आणि चवीला देखील छान लागतो. हा नाश्ता तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता. आता हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एक कप पोहे लागणार आहे. हे आपण पोहे जे घरात कांदा पोह्यासाठी यूज करतो तेच नॉर्मल पोहे आहे. 2-3 पाण्याने पोहे छानपैकी धुवून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चोळून चांगले पोहे धुवून घ्यायचे आहे. पोहे धुवून झालेले आहे, सगळं पाणी काढून आता 5 मिनटं मुरवत ठेवायचं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये 1.5 कप रवा, 1 कप दही, 1 कप पाणी घालायचं आहे. रवा तुम्ही बारीक किंवा मोठा कुठला देखील वापरू शकता. आता दही, पाणी आणि रवा एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं 2-3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. दहीमध्ये जे काही गुठळ्या असतील ते काढून घ्यायचं आहे आणि रवा छानपैकी दहीसोबत मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही एकदम स्मूथ बॅटर तयार करायचं आहे, जसं इडलीला असतं. पाहू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्स करून. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, भिजवलेले पोहे त्यामध्ये घालायचं आहे. थोडे थोडे करून वाटायचं आहे. आता त्यामध्ये पोहे घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे. पोहे वाटण्यासाठी आपल्याला थोडासा जास्ती पाण्याचा वापर होतो, कारण की पाणी हे पोह्या ऑब्झर्व करून घेतं. आता बारीक पेस्ट तयार करायची आहे पोह्याची, आणि जे आपण रवा, दही आणि पाण्याचं बॅटर केलं आहे त्यामध्ये ते घालायचं आहे. पोहे जे वाटलेले पोहे आहे, पोहे एकदम बारीक वाटायचे आहे, जाडसर ठेवायचे नाही. पोहे घातल्यानंतर परत एकदा छानपैकी बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे आपल्याला बॅटरमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे, एकत्र करून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि ते देखील पाणी त्यामध्ये घालून छानपैकी एक बॅटर तयार करायचं आहे. आपलं बॅटर तयार आहे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बॅटर आपल्याला जसं की इडलीला असतं तसं तयार करायचं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आता त्यामध्ये इनोचं एक पॅकेट घालायचं आहे छोटंवालं, आणि थोडंसं वरनं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये इनो घातल्यानंतर टाईम वेस्ट करायचा नाही आहे, पटकरणी कुक करण्यासाठी टाकायचं आहे. आता आपण एका भांड्याला तेल लावून घेणार आहे. मी कुकरच्या भांड्याचा वापर केलेला आहे. तुम्ही वाटी, ग्लास किंवा वेगळा डब्बा वगैरे यूज करू शकता, किंवा केक बनवायचं भांडं. तेल लावल्यानंतर लगेचच त्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. कुकरमध्ये पाणी घालायचं आहे 1-1.5 ग्लास, आणि हे त्यामध्ये ठेवायचं आहे स्टँडवर ठेवून. कुकरचं झाकणाची शिट्टी काढायची आहे आणि मीडियम फ्लेमवर 20 मिनटं कुक करायचं आहे. 20 मिनटानंतर शिजलं जातं ते. जर तुमचं कच्चं असेल तर परत 5 मिनटं कुक करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. आता ग्लासच्या मदतीने गोल आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे कट करायचं आहे. एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे, राय घालायची आहे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथमीर. तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता त्यामध्ये. जर तिखट तुम्ही खात असाल, लहान मुलांना बनवत असाल, तर हिरवी मिरची स्किप करा. अशा प्रकारे त्यावर सगळं ठेवायचे आहे. पाहू शकता तुम्ही, तुम्ही हे बारीक बारीक पीसेसमध्ये जसं आपण इडली फ्राय करतो तसं देखील हे फ्राय करून खाऊ शकता. तुम्ही जर ग्लासमध्ये बनवत असाल तरी देखील तुम्ही असे गोल गोल आकाराने कट करू शकता, नाहीतर तुम्ही बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून देखील फ्राय करू शकता. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कट करून फ्राय करू शकता. दोन्ही साईडनं लालसर कलर येण्यापर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे फ्राय करताना, शॅलो फ्राय करताना गॅसचा फ्लेम स्लो केला तर तुमच्या टिक्क्या एकदम बाहेरनं क्रिस्पी आणि आतनं मऊ राहतील आणि छान लागतील. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे 5-5 मिनिटांनी
पलटी करून अशा दोन्ही साईडनं छानपैकी शिजून घ्यायच्या आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. थँक्यू.